नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा टेक्निकल या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला टेक्निकलची पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी कोड 92 या विषयाची थेअरी आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत. बघा, हा आपला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम आहे इयत्ता 10वीच्या वर्षाचा थेअरीचा. 80 गुणांचा आपला थेअरी पेपर होत असतो आणि त्यासाठी आपल्याला ही 10 प्रकरणं अभ्यासक्रमासाठी दिलेली आहेत. या सर्व प्रकरणांवर आधारित स्वाध्याय प्रश्न उत्तरं आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामुळे आपल्याला ही जी काही आपली 80 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे बोर्डाची, त्या बोर्डाच्या परीक्षेसाठी नक्कीच मदत होणार आहे. आता या विषयाचं मूल्यमापन कशा पद्धतीने केलं जातं ते पहा. आपला हा टेक्निकलचा पेपर 100 गुणांचा असतो आणि या 100 गुणांमध्ये 80 गुणांची आपली बोर्डाची प्रश्नपत्रिका येत असते. तो पेपर आपला 80 गुणांचा होतो आणि ह्या 80 गुणांपैकी त्याचं ॲव्हरेज काढलं जातं 30 गुणांमध्ये. 80पैकी 30 गुणांमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं आणि ते 30 गुण आपले लेखी परीक्षेसाठी धरले जातात. उरलेले 30 गुण हे प्रात्यक्षिक परीक्षेचे असतात. तुमचं जे काही प्रॅक्टिकल होईल बोर्डाच्या परीक्षेच्या आधी, त्या प्रॅक्टिकलसाठी 30 मार्क असतात. त्यानंतर तुमचं टर्म वर्क जनरल असेल, कॉलेजने तुम्हाला दिलेलं, ते तुम्ही कम्प्लीट करून आपल्या टेक्निकलच्या सरांकडे जमा केलं असेल, त्याला 10 मार्क आहेत. तुमच्याकडनं एक प्रोजेक्ट करून घेतला जाईल, त्या प्रोजेक्टचे 10 गुण. तुमची 10 गुणांसाठी तोंडी परीक्षा घेतली जाईल टेक्निकल विषयाची, त्याला 10 गुण. आणि तुमचं प्रत्यक्ष निरीक्षण प्रॅक्टिकलच्या वेळेस किंवा वर्षभराचं तुमचं कामकाज हे सर्व पाहून त्याला 10 गुण मिळतील. असे एकूण 100पैकी गुण हे आपले टेक्निकलचे असणार आहेत. म्हणजेच आपला 80 गुणांचा बोर्डाचा पेपर जरी झाला, त्याचे फक्त 30 गुण धरले जातात आणि उरलेले 70 गुण हे आपल्याला कॉलेजकडे असतात किंवा तुमचं टेक्निकलचे जे काही स्कूल असेल ते स्कूलकडे असतात, टेक्निकलच्या सरांच्या हातात असतात. त्यात प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकलचे 30 गुण, टर्म वर्क जनरल तुमचं जे काही असेल शाळेने दिलेलं ते तुम्ही भरून कम्प्लीट करून द्याल, त्याला 10 गुण. प्रोजेक्ट तुमच्याकडनं तयार करून घेतला जाईल एक, त्याला 10 गुण. तोंडी परीक्षा घेतली जाईल, त्याला 10 गुण. आणि प्रत्यक्ष निरीक्षणाचे 10 गुण. अशा प्रकारे 30, 40, 50, 60, 70 गुण हे तुमच्या टेक्निकल कॉलेजकडे असतील, स्कूलकडे असतील आणि उरलेले 30 गुण हे लेखी परीक्षेत असतील. म्हणून टेक्निकल या विषयामध्ये सहसा कोणी नापास होत नाही, कारण की 70 गुण हे शाळेकडनं तुम्हाला मिळत असतात. त्यासाठी तुम्हाला फक्त ह्या 5 गोष्टी कम्प्लीट करायच्या आहेत. तुमचं दररोजचं अटेंडन्स, तुमचं वह्या पूर्ण करणं, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट, तोंडी परीक्षा, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित पूर्ण केल्या आणि लेखी परीक्षेचा 80 गुणांच्या पेपरपैकी त्याचा ॲव्हरेज काढून तुम्हाला 30पैकी गुण हे धरले जातील. तो टर्म वर्कचा पेपरही खूप सोपा असतो. त्याची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. थँक्यू फॉर वॉचिंग. अशा प्रकारे आपलं हे टेक्निकलचं किंवा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचं मूल्यमापन हे असणार आहे चालू वर्षासाठी.